अभ्यास इयत्ता तिसरी धडा दुसरा अबब हे किती प्रकारचे प्राणी। आम्ही घरघुसे। काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात, उदाहरणार्थ उंदीर आणि घुशी। साठवणीतले धान्य फस्त करतात, शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निराळीच। घरात ढेकून होतात, आपले रक्त शोषतात, कोळ्यामुळे घरात जळमटे होतात, डास माशा चिलटे झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो। असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्व आहे। उंदीर काय करतो, धान्यांचा नाश करतो आणि वस्तू कुरतडतो, आणि कोळी काय आपल्या घरामध्ये जळमट तयार करतो, असं जाळं टाकतात कोळीसुद्धा, आणि त्याच्यामुळे त्याच्यात धूळ अडकते आणि ते जळमट तयार होतात। नंतर डास आपल्याला चावतात, माशा पण माशांमुळे पण आपल्याला आजार पण येतं। नंतर चिलटं झुरळं हे पण त्रासदायकच असतात। भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले, पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पडलेले गट। वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात, कसा ते पाहूया। आमची पिल्ले दूध पितात। गाय कुत्रा बोकड, गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्लेही आईचे दूध पिऊन मोठी होतात। हे वासरू ह्या गाईचं दूध पिते आणि या लहानपणी हे दूध पितं आणि मग त्याची वाढ होते। या प्राण्यांना चार पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना बाह्य कर्ण असतात। बाह्य कर्ण म्हणजे कान, बाह्य म्हणजे बाहेरच्या बाजूनी आलेले कान। हे कान कुत्र्याचे कान, हे गाईचे कान, हे वासराचे कान, हे बोकडाचे कान, बाह्य कर्ण असतात। त्यांच्या अंगावर काय असतात, केस असतात, केस आहेत अंगावर। आणि त्यांना किती पाय आहेत, चार। गाईला चार, वासराला चार, कुत्र्याला चार, मेंढ्याला पण चार पाय आहेत। आम्ही उडतो। पक्ष्यांना किती पाय असतात, दोनच पाय असतात। उडण्यासाठी काय असतात, त्यांना पंख असतात। दोन पाय आणि दोन पंख असतात, उडण्यासाठी दोन पंख असतात। पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात। वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते। गरुड आकाशात उंच भरार्या घेऊ शकतो। हा गरुड हा उंच आकाशात भरार्या म्हणजे असा उडू शकतो, आणि उडला की तो बराच काळ आकाशात फिरत राहतो। या उलट कोंबडा कसा आहे, हा कोंबडा हा थोडासाच उंच उडतो पटकन खाली येतो। आम्ही पाण्यात राहतो। पाण्यात कोण राहतं, मासा। निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात। माशांना पर असतात, पर असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते। माशांच्या अंगावर खवले असतात। हा मासा आहे, त्याला हे असे पर आहेत, ह्या परामुळे तो असा पोहू शकतो, पुढे पुढे त्याला जाता येतं। आपण जसं हाताच्या साह्याने पोहता येतं, तसं माशाला ह्या पर यांनी पोहता येतं। आणि हे त्याचे काय आहेत, अंगावर आलेले खवले आहेत। माहित आहे का तुम्हाला, माशाच्या डोळ्याच्या मागे कल्ले असतात। श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो। डोळ्याच्या मागे हा डोळा, डोळ्याच्या मागे इथं काय कल्ले, हे कल्ला, हा इकडं कल्ला आहे। आणि ह्याचा उपयोग काय, तर श्वास घेता येतो, ह्याच्यातून ते श्वास घेतो। आपण जसं नाकाद्वारे श्वास घेतो, तसं मासे हे कल्ल्याद्वारे श्वास घेतात। आम्ही सरपटतो। सरडे पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत। हा साप आहे, हा सरडा आहे, ह्या प्राण्यांना काय म्हणतात, सरपटणारे प्राणी। सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात।
सरडे आणि पाली यांना चार पाय असतात, चार पाय असतात, एक दोन तीन आणि चार पाय असतात। ते खूपच आखूड असतात, आखूड म्हणजे छोटेसेच असतात, फार असे लांबलचक नसतात, लहान पाय असतात। आणि सापाला पाय आहेत का, तर सापाला पायच नसतात। आम्हाला कीटक म्हणतात। फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही, तर त्यांना कीटक म्हणतो। फुलपाखरांना असे पंख आहेत, पण त्यांना आपण पक्षी म्हणतो का, हा पक्षी हा पक्षी नाही, तर हे कीटकच असतात। फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात, शिवाय त्यांना किती पाय असतात, सहा पाय असतात। तर पक्ष्यांना किती पाय आहेत, दोनच आहेत। कीटकांना किती पाय असतात, सहा पाय। सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात, म्हणून फुलपाखरे कीटक आहेत। डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत। माहित आहे का तुम्हाला, वटवाघळांना पंख असतात। हे काय आहे, वटवाघुळे ह्याला पंख आहेत, पण त्याच्या अंगावर पिसे नसतात, म्हणजे पक्ष्यांना जसे पिस आहेत तसं नाही आहेत। पंख आहेत पण पिस नाहीयेत। त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊनच वाढतात। ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत। त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो। म्हणजे वटवाघाला उडता येतं पण त्याला पिसं नाहीत, पंख आहेत पण पिसं नाहीत। त्यांची पिल्लं सुद्धा आईचं दूध पिऊनच वाढतात। आणि ते पक्षी आहेत का, नाही। म्हणजे कावळा, चिमणी, पोपट, कोंबडा यांच्याप्रमाणे सुद्धा वटवाघळ पक्षी नाहीत, तर त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण, उंदीर यांच्या गटात त्यांचा समावेश होतो। जरा डोके चालवा, पुढील पैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर यांचा समावेश, या प्राण्यांचा समावेश कराल? गट आणि इकडे प्राणी दिलेले आहेत। गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर आमची पिल्ले दूध पितात, तर इथं कोणता प्राणी येईल? घुबड, घोरपड, मांजर मध्ये, तर इथं मांजर येईल। मांजराची पण पिल्लं दूध पितात। कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा आम्ही उडतो, मग इथं कोणता येईल? घुबड, घुबड यांच्या गटामध्ये मोडतो। सरडा, पाल आणि साप आम्ही सरपटतो। घोरपड इथं काय लिहिणार? घोरपड। इथं मांजर, घुबड आणि घोरपड। ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती, पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत। प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगळेपणा असतो। त्यांची हालचाल, राहण्याची जागा याच्यातही वेगवेगळेपणा असतो। प्राण्यामधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यामधील विविधता म्हणतात। समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या फार मोठी असते, त्यांच्यातही विविधता असते। अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे। अजून थोडे मोठे झालात की ती माहिती तुम्ही जरूर मिळवा। म्हणजेच काय की आपल्या अवतीभोवती प्राणी असतात, त्यांचे रंग वेगळे असतात, काहींचे रंग सारखे, काहींचे वेगवेगळे असतात, त्यांचं रूप वेगवेगळं असतं, त्यांचे आकार वेगवेगळे असतात, तसंच त्यांची हालचाल, त्यांची राहण्याची जागा यात ते वेगवेगळ्यापणा असतो। म्हणजे पक्षी आहेत, काही मोठे प्राणी आहेत, काही लहान प्राणी आहेत, काही मध्यम आहेत। पक्ष्यामध्ये काही उंच उडतात, काही थोडेसेच उडू शकतात। कीटक आहेत। प्राण्यांमधील या अशा वेगवेगळापणा असल्या आहे त्यालाच काय म्हणतात, प्राण्यामधील विविधता म्हणतात। आणि समुद्रामध्ये कोणते राहतात, मासे, मासे राहतात, नंतर कासव राहतं। ह्या प्राण्यांची संख्या ही खूप मोठी असते। म्हणजे एकच मासा असतो का, नाही, खूप मासे असतात, खूप कासव असतात, खूप साप असतात, खूप खेकडे असतात। आणि हे सगळे कुठे राहतात, समुद्रात राहतात। आता आज आपण काय शिकलो, आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो, तसंच रंग, आकार, तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते। काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो, असे प्राणी आपण पाळतो। काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो। प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्याचे गट करतात।
हे नेहमी लक्षात ठेवा. विविधता हा निसर्गाचा नियम आहे. धडा संपला.